फ्रेंड्स, आज आपण बघूया टोमॅटो जास्त दिवस कसे स्टोअर करायचे। तर आपण टोमॅटो कधी स्वस्त असतील मार्केटमध्ये तर आपण एक्स्ट्रा घेऊन येतो, किंवा काही फंक्शन असेल तेव्हा एक्स्ट्रा घेऊन येतो, पण ते लगेच एक दोन दिवसात खराब होतात, नरम पडतात। तर ते जास्त दिवस कसे स्टोअर करायचे ते आज आपण बघूया। तर इथे मी टोमॅटो चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि टोमॅटोला आपण जो टोमॅटोच्या वरचा जो भाग असतो जो आपण कट करून फेकून देतो, खात नाही, त्याला आपल्याला सील करायचं आहे, पॅक करायचं आहे। ते कसं करायचं ते मी दाखवते। तर मी इथे सेलोटेप घेतलेली आहे आणि या सेलोटेपनी आपण हा वरचा भाग सील करणार आहोत। तर हे असं एक साईडला सेलोटेप लावलेली आहे आणि आता दुसऱ्या वेनी सेलोटेप लावते। अशी मी प्लस साईनमध्ये सेलोटेप लावलेली आहे। तुम्हाला वाटत असेल की अजूनही कवर अप नाही झालं आहे, एअर पास होते, किंवा तो पूर्ण पॅक सेलोटेपनी नाही झाला आहे, तर परत अजून एक्स्ट्रा सेलोटेप लावू शकतात। मी इथे फक्त दोन लावलेले आहेत कारण की तेवढ्या इनाफ वाटत आहेत मला। तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही लावू शकता एक्स्ट्रा, जर टोमॅटो मोठं असेल आणि त्याला वरचा जो भाग आहे तो जास्त मोठा असेल तर तुम्ही एक्स्ट्रा सेलोटेप लावू शकता। आणि अशा प्रकारे सगळ्या टोमॅटोला सेलोटेप लावून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा। हे टोमॅटो खराब होणार नाही, जास्त दिवस टिकते। फक्त लक्षात ठेवा, सेलोटेप नीट लावायची आहे, जर ती ओपन वगैरे राहिली तर परत खराब होतील टोमॅटो, त्यामुळे सेलोटेप पाहिजे तर एक्स्ट्रा लावा, पण नीट लावायचे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला सांगा। ही टिप तुम्हाला आवडली का तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा, आणि सबस्क्राईबच्या बाजूला एक बेल आयकन आहे त्यावरसुद्धा क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला नेहमीच मिळतील। आणि व्हिडिओला अजूनही लाईक नसेल केलं तेही करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअरसुद्धा करा। तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर शेअर करायला विसरू नका। टिल दॅन, बाय।